सर्वे नंबर 1077 शुक्रवार पेठ हिराबाग चौक पुणे येथे उभारण्यात आलेला एसआरए प्रकल्पाच्या आराखड्यातून महाराष्ट्र जोशी समाज तरुण मंडळाचे पात्र असलेले गणपती मंदिर विकासकाने व संबंधित अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे यांनी संगनमताने प्रस्तावित असताना वगळले आहे असा आरोप याचिकाकर्ते निलेश चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितला आहे. या ठिकाणी आमचं महाराष्ट्र जोशी समाज तरुण मंडळ जे पात्र गणपती मंदिराचं गाळा होता तो विकसक नितीन गोविंद साबळे व एसआरएच्या काही निवडक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तो प्लॅनमध्येच दाखवला नाही आहे. म्हणून मी या ठिकाणी 1/2/2021 रोजी हायकोर्टनी महाराष्ट्र जोशी गणपती मंदिराचा गाळा प्लॅनमध्ये दाखवला नाही आहे म्हणून तत्कालीन जे आत्ताचे सीओ आहेत राजेंद्र निंबाळकर साहेब त्यांना त्या ठिकाणी त्यांनी आदेश दिले की 12 आठवड्यामध्ये या गणपती मंदिराला त्या ठिकाणी तुम्ही गाळा द्या असा निर्णय हायकोर्टनी सीओ साहेबांना सांगितला आहे. या ठिकाणी विकसकाने आमची अशी फसवणूक केली आहे की तुम्ही बघू शकता की या ठिकाणी त्यांनी जवळजवळ 80 दुकानं काढलेली आहे आणि गोरगरिबांच्या जे गणपती मंदिर जे पात्र होतं ते गणपती मंदिर प्लॅनमध्ये नाही आहे. मग प्लॅनमध्ये जर नाही आहे तर विकसकाला भोगोडापत्र दिलं कसं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग तिथं त्यांनी 70-80 लाखाचा त्या ठिकाणी आमचा गाळा खाल्ला एसआरएच्या माध्यमातून आणि ह्याच्यातून एसआरए आणि अधिकाऱ्यांनी संगतमताने करून त्या ठिकाणी आमची 70-80 लाख रुपयाचा गाळा जो होता तो खाल्लेला आहे. या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर उच्च न्यायालयाने संबंधित प्रकरणाचा 12 आठवड्याच्या आत निकाल द्यावा असा आदेश दिला आहे परंतु अद्याप यावर कुठलीही कारवाई झाली नाही आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचीही आरोप निलेश चव्हाण यांनी केला आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करून पात्र गणपती मंदिराचा गाळा आम्हाला मिळून द्यावा व संबंधित अधिकारी व विकासकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. आणि आम्ही या ठिकाणी कोर्टामध्ये जाऊन एकच विनंती केली आहे सीओ साहेबांना की आमचा गणपती मंदिराचा जो पात्र गाळा आहे तो या ठिकाणी आम्हाला साहेब द्या आणि त्यांनी आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की हायकोर्ट मी जे ऑर्डर दिली आहे त्या ऑर्डरनुसार आम्हाला लवकरात लवकर गाळा द्यावा. त्यांनी 12 आठवड्याचं वाट न बघता आम्हाला 2-4 दिवसात गाळा द्यावा आणि संबंधित विकसकानं आर्किटेक्टवर खोटा प्लॅन सादर केला नियमानुसार न सादर केला म्हणून त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई करावी. 70-80 लाखाचा गाळा प्लॅनमध्ये दाखवायचा नाही तो भ्रष्टाचार करायचा आणि दुसऱ्या बाजूनी 5-6 लाखाचं गणपती मंदिर बांधून द्यायचं अनधिकृत. त्या अनधिकृत गणपती बांधून मंदिर दिल्यामुळं क्षेत्रीय अधिकारी जे आपले आहेत विश्रामबागचे त्यांनी 2 वेळा नाही तर 3 वेळा नोटीस दिल्या विकासकाला दिल्या त्या ठिकाणी त्यांचे जे भागीदार आहेत सारंग प्रभाकर राजन सीए त्यांना दिल्या पण कुठलीही त्या ठिकाणी त्यांनी कारवाई केली नाही ते स्वतः स्ट्रक्चर काढून घेतलं नाही म्हणून त्या विषयावर मी हायकोर्टामध्ये गेलो. हायकोर्टनी पुणे कॉर्पोरेशनला पार्टी केला आपण महापालिकेला आणि त्या ठिकाणी मंजुषा इदर ज्या लीगलच्या मॅडम आहेत त्यांनी त्या ठिकाणी ॲफिडेविट सादर केले हायकोर्टामध्ये की बाबा या ठिकाणी गणपती मंदिर आहे का नाही आहे म्हणजे माझी तक्रार खरी आहे का खोटी त्या ॲफिडेविट सादर केले ते गणपती मंदिर त्यांनी काढावं तिथून आणि त्या ठिकाणी जो अनधिकृतपणे ट्रान्सफॉर्मर बसवला आहे त्या ठिकाणी आमचं नियमानुसार सुशुभीकरण करून गणपती मंदिर बांधून द्यावं आणि आमचा जो पात्र गाळा होता योजनेमध्ये तो आम्हाला मिळवून द्यावा ही आमची कायदेशीर आणि योग्य मागणी आहे.